हॅलो, फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू डोनेकिया. आज आपण इथे पाहतोय की ग्रॅव्हिटी रेंज की आज सादर करते तुमच्यासमोर. तर आत्ता आपण बघतोय सेल्टॉसमधील ग्रॅव्हिटी एडिशन. आता नेमकं तुम्हाला ह्याच्यामध्ये काय येणार आहे, ग्रॅव्हिटी एडिशनमध्ये फीचर्स काय असणार आहेत, तर ते आपण बघूयात. सेल्टॉसमध्ये ऑलरेडी एवढे वेरियंट्स तुम्हाला कंपनीने ऑफर केलेले आहेत. ग्रॅव्हिटी वेरियंटमध्ये तुम्हाला आता जे नव्याने घेऊन आलेले आहेत ते काही फीचर्स, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता पेट्रोलमध्ये 1.5 लिटरचं जे आपलं नॅचरल ॲस्पिरेटेड इंजिन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 6-स्पीड मॅन्युअल आणि IVT म्हणून जे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे ते ऑफर करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर डिझेलमध्ये तुम्हाला 1.5 लिटरचं जे इंजिन येतं त्याच्यासोबत 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन ओनली ग्रॅव्हिटीमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. बाकीचे इतर जे वेरियंट आहेत ते तर तुम्हाला मिळणारच आहेत, पण आता ग्रॅव्हिटीमध्ये तुम्हाला ॲडिशनल काही फीचर्स ॲड केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जसं की आपण बघू शकता, तुम्हाला फ्रंटला पूर्णपणे जे HTX मध्ये ज्या पद्धतीचं ग्रिल येतं किंवा आपण जे प्रीमियम जो टच म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला क्रोम फिनिशिंग येईल विथ डायमंड नर्ली डिझाईन. त्याचबरोबर तुम्हाला पियानो फिनिशमध्ये टायगर नोज ग्रिल याच्यामध्ये स्टारमॅप LED सेटअप, त्याचसोबत तुम्हाला स्वेपिंग LED बार येईल या ठिकाणी. त्याचबरोबर सिक्वेन्शियल इंडिकेटरसुद्धा येतील याच्यामध्ये किंवा फ्लोटिंग इंडिकेटर जे आपण म्हणतो याच्यामध्ये. IQ फॉगलेम्स येतील तुम्हाला, जे की LED असतील. पूर्ण लाईट सेटअप हा LED आहे, त्याच्यामुळे तुमची लाईट ड्युरेबिलिटी जास्त वाढते. अपेरेंटली तुम्हाला त्याच्यामध्ये फ्रंट पार्किंग सेन्सर देखील येतात. वाढत्या ट्रॅफिकमध्ये आपण बंपर टू बंपर गाडी चालवताना याचा उपयोग फार चांगल्या पद्धतीने होतो, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला फ्रंट मस्क्युलर स्किड प्लेट दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुमचा जो SUV स्टान्स आहे गाडीचा तो इम्प्रूव्ह होतो. ग्रॅव्हिटी एडिशनमध्ये तुम्हाला आता वेगळं काय मिळणार आहे, तर तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रॅव्हिटीचं ब्रँडिंग येईल या ठिकाणी, एम्ब्लेम येईल, जे एक अजून प्रीमियमनेस तुमच्या कारचा याच्यामध्ये इन्क्रीज करतं. त्याचबरोबर तुम्हाला बॉडी कलर डोर हँडल्स येतील, क्रोम फिनिशिंग तुम्हाला विंडो डोर बिडिंग येईल याच्यामध्ये, विच आर द स्टँडर्ड फीचर्स. त्याचबरोबर तुम्हाला 17-इंचचे क्रिस्टल कट अलॉयज जे की तुम्हाला याच्यामध्ये मिळतील स्पेसिफिकली ग्रॅव्हिटी एडिशनसाठी. त्याचबरोबर प्रोबॅबली HTX+ या मॉडेलला जे येणारे फीचर्स आहेत, जसे की स्पॉइलर जो तुम्हाला एक्सटर्नल तो तुम्हाला याच्यामध्ये इनबिल्ड येतो आहे ग्रॅव्हिटी एडिशनला. मागेही बघू शकता तुम्हाला इथे सिक्वेन्शियल फ्लोटिंग इंडिकेटर्स येतील, कनेक्टेड तुम्हाला टेल लॅम्पचा सेटअप याच्यामध्ये येणार आहे. मागेही बघू शकता आपण तुम्हाला बूट स्पेस जो दिलेला आहे याच्यामध्ये 433 लिटरचा बूट स्पेस जो सेल्टॉसमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला आरामशील तुमच्या ज्या ट्रॅव्हल बॅग्स आहेत त्या आरामशील तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये स्पेअर व्हील देखील येतं याच्यामध्ये. स्पॅनर जे काही तुमचं ट्रायंगल असेल तोही तुम्हाला याच्यामध्ये मिळतो, रिफ्लेक्टर ट्रायंगल. फर्स्ट एड किटसुद्धा प्रोव्हाइड करते कंपनी. सेफ्टी प्रिकॉशन्समध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, फ्रंट पार्किंग सेन्सर्स येतात गाडीला. तुम्हाला याच्यामध्ये हाय डेफिनेशन HD आपला कॅमेरा येतो याच्यामध्ये. त्याचबरोबर रिअर पार्किंग सेन्सर देखील येतात. सो पार्किंग सेन्सर्समुळे तुम्हाला बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये चालवताना खूप हेल्प होते, जे बीप करतात तुम्हाला वेळोवेळी. ओके, नाव जसं फ्रंट स्किड प्लेट येते तसेच तुम्हाला रिअरला सुद्धा स्किड प्लेट येते. हे एक SUV खूप बेहतरीन कॅरेक्टर आपण म्हणू शकतो, हे रिव्हील करतं. नाव कमिंग टू द इनसाइड, आता आपल्याला याच्यामध्ये पॅरा इंडिगो कलरचे हे सीट्स मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळं फिनिशिंग तुम्हाला याच्यामध्ये येतं आहे. पूर्णपणे लेदर अपहोल्स्ट्री असेल आतमध्ये, जे तुम्हाला इन्फोटेनमेंट मिळतं ते 10.25 इंचेस HD इन्फोटेनमेंट तर मिळतंच याच्यामध्ये. प्लस तुम्हाला क्लस्टरसुद्धा HD मिळतो याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये आता थीम बेस्ड काही ग्राफिक्स याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत ग्रॅव्हिटी पर्टिक्युलरली या वेरियंटसाठी. त्याचबरोबर तुम्हाला आता याच्यामध्ये फ्रंट दोन्ही सीट्सला व्हेंटिलेशन्स ॲड करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये वायरलेस चार्जर देखील ॲड करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बोस प्रीमियम साऊंड्स जे तुम्हाला ओनली टॉप स्पेक वेरियंट्स किंवा म्हणजे GTX+ किंवा HTX+ वेरियंट्समध्ये येत होते तेही आता याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. पूर्णपणे एक प्रीमियम टच या गाडीचा तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच फील होतो. त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये एअर प्युरिफायर विथ व्हायरस बॅक्टेरिया प्रोटेक्शनसुद्धा याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले. सॉफ्ट लेदरेट तुम्हाला हा आर्मरेस्ट याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला छोटीशी एक युटिलिटी स्पेस सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला ऑफर करण्यात आलेली. ओके, एक्सक्लुसिव्हली तुम्हाला आता या ग्रॅव्हिटी एडिशनमध्ये जे प्रोव्हाइड करण्यात आलेले फीचर आहे ते म्हणजे आपलं डॅश कॅम. अनेक फॉरेन कंट्रीजमध्ये डॅश कॅमचं महत्त्व किती हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेलच, परंतु भारतासारख्या ठिकाणी डॅश कॅमचं महत्त्व अधिक आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही आहे. कारण डॅश कॅम तुमचं पूर्णपणे जे काही तुम्ही ड्राईव्ह करताय, तुमचं पूर्णपणे ट्रॅव्हलिंग जे असेल ते तुमचं रेकॉर्ड करतोय, आणि इनकेस जरी काही मिसॲप झाले तरी ते तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्याकडे एक प्रूफ हा चांगला राहणार आहे त्याच्यामध्ये. ओके, ग्रॅव्हिटी एडिशनमध्ये तुम्हाला त्याचबरोबर पॅनारोमिक सनरूफ देखील प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आतला कॅबिन स्पेस अधिक
सुलभ आणि प्रकाशमय वाटेल. नाव कमिंग टू द बॅक, याच्यामध्ये तुम्हाला 60-40 स्प्लिट सीट्स हे फंक्शन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लगेजनुसार, तुमच्या पॅसेंजरनुसार याच्यामध्ये तुम्ही सीट्स जे आहेत ते ॲडजस्ट करू शकता. त्याचबरोबर ॲडजस्टेबल तुम्हाला हेडरेस्ट दिलेले आहे त्याच्यामध्ये. आर्मरेस्ट विथ कप होल्डर याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. मागच्या पॅसेंजरसाठी खास करून दोन सी टाईपचे चार्जिंग पोर्ट्स फास्ट ते तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. छोटासा एक मोबाईल तुम्हाला याच्यामध्ये एक पॉकेटसुद्धा दिलेलं आहे. रिअर एसी विंडसुद्धा आहे, त्याचबरोबर मॅगझिन होल्डरसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला मागच्या साईडला इथे डोअर सनशेड कर्टनसुद्धा दिले देण्यात आलेले आहेत. सो हे फार युनिक फीचर्स आपण म्हणू शकतो जे किया इंडियाने तुमच्या समोर सादर केलेले. तर सेल्टॉस जे लॉन्च झालेले ग्रॅव्हिटी एडिशन मध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल मॅन्युअलची कॉस्ट एक शोरूम जे आहे 16,62,900. त्याचबरोबर आय व्ही टी जे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आले आहे त्याची कॉस्ट 18,05,900. आणि जे डिझेल मॅन्युअल याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेले त्याची कॉस्ट 18,20,900 एक शोरूम कॉस्ट.